तुमचा नवीन चित्रपट आहे, आय गेस तुमच्या दोघांचा फर्स्ट चित्रपट आहे. येस, ओके. आणि एक वेगळा विषय आहे, नेहमीप्रमाणे एखादी लव्ह स्टोरी न मिळता तुम्हाला लव्ह स्टोरी आणि प्लस काहीतरी छान छान मिळालेलं आहे, तर काय सांगशील केतकी, तुझी काय भूमिका आहे मी या चित्रपटात? ऑडी नावाचं कॅरेक्टर करते आहे. ती अशी मुलगी आहे जी तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्येच सापडेल, म्हणजे एकदम सुंदर, गोड, शांत आणि ॲट द सेम टाईम सगळ्यांना खूप इरिटेट करणारी, कारण ती खूप लवकर लवकर पॅनिक होते प्रत्येक गोष्टीसाठी. लाईक असाइनमेंट आहे किंवा कुठलं काम कम्प्लीट करायचं असेल तर ती स्वतःही पॅनिक होते आणि सगळ्यांना पॅनिक करून सोडते ग्रुपमध्ये. पण ॲट द सेम टाईम ती सगळ्या ग्रुपला सोबत घेऊन सगळ्यांशी छान गोड वागणारी अशी मुलगी आहे जी तुम्हाला सगळीकडेच, म्हणजे तुमची एक तरी मैत्रीण अशी असतेच, तर आय होप की तुम्ही सगळे रिलेट कराल तुमच्या त्या मैत्रिणीशी. आणि चित्रपटात तिचा लव्ह इंटरेस्ट टू प्ले करतो आहेस आणि ती सांगते ही खूप अनॉईंग कॅरेक्टर आहे, मग तुझं कॅरेक्टर अनॉईंग कॅरेक्टरला कसं ॲक्सेप्ट करते? असं असतं, म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव हर्ष आहे आणि शांत आहे, आणि कसं असतं म्हणजे ऑपोजिट अट्रॅक्ट जे असतं ना ते असं समजू शकतो या कॅरेक्टर्सबद्दल. आणि हर्षची हॉबी आहे फोटोग्राफी, सो मला वाटतं मी साधा विचार केला कॅरेक्टरबद्दल की तो सोसायटीला कंट्रीब्यूट करतो आहे त्याच्या आर्ट थ्रू, तर ते कसं ते तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल. बट ॲज इन हर्ष म्हटला तर एक असून नसल्यासारखाच असतं ना ग्रुपमध्ये, तसा एक मुलगा. नक्कीच तुमचा पहिला चित्रपट आहे आणि त्यामध्ये एक नाही म्हटलं तरी एका गावामध्ये तुम्हाला राहायला मिळालं आहे शूटिंगच्या निमित्ताने, आणि एक चांगल्या प्रश्नावरती जो सध्या चालू आहे म्हणजे चर्चेचा विषय अशा प्रश्नावरती तुम्हाला इथे सादरीकरण करायला मिळालेलं आहे, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली तिकडे काम करणं, तिकडे शूट करणं कसं होतं सर? तू नाही, मी मुळात म्हणजे असं बोललं तर चुकीचं नाही, पण मी स्वतः कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी आलो. सो मी ॲज अन ॲक्टर माझी आर्ट म्हटली तर मला हे सगळं सहन करावं लागणार आहे माहितीच होतं, बट काय नाही, मी ते पेन ॲक्च्युली एन्जॉय केलं आणि प्रत्येकाने करावं ते, कारण लहानपणी आपण नाही म्हटलं तरी बागडतोच मातीत, त्यामुळे. आणि माझं जे कॅरेक्टर आहे हर्ष ते सुद्धा मिडल क्लास आहे, त्यामुळे कसं आहे सोसायटीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी तो, म्हणजे त्याला माहिती आहेत त्या, त्यामुळे तो जास्त रिॲक्ट करत नाही. ॲज इन जसं जे जो लीड करतो आहे तो एका खूप म्हणजे हाय क्लासमधून येतो, त्यामुळे त्याला ते अचानक धक्का बसतो की असे सुद्धा प्रॉब्लेम्स असतात रिमोट एरियाजमध्ये. बट आमचं कपल, म्हणजे मलासुद्धा थोडंसं माहिती आहे की ऑडीसुद्धा एका मिडल क्लासमधून फॅमिलीमधून येते, सो एवढं रिॲक्ट नाही करत होत आम्ही, बट आम्ही आहोत आणि आम्ही आमच्या परीने कॉन्ट्रीब्युट करतो आहे, नॉट फायनान्शियली बट आमचं टॅलेंट, आर्ट आणि किंवा आमचं प्रेझेन्ससुद्धा मॅटर करतं असं. मी ॲक्च्युली बेसिकली मी अकोल्याची आहे, सो अकोला विदर्भातला आणि तिथे आम्ही लहानपणापासून हे प्रॉब्लेम्स बघत आलो की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही टँकरनी पाणी भरायचो. तुम्ही चौथीत असा, पाचवीत असा, आठवीत असा, नो मॅटर वॉट, तुम्हाला जड बादल्या घेऊन तिथे हळूहळू टँकरच्या गर्दीमध्ये घुसून बादली घेऊन यायची आहे तुमच्या घरी, तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घडलेल्या आहेत लहानपणी, त्यामुळे पण याच्यावर काम करायला मिळेल ही इट्स लाईक ॲन अपॉर्च्युनिटी. आणि बिंग ॲन आर्टिस्ट तुम्ही काहीतरी समाजाला देणं पडतं आणि एखाद्या फिल्म थ्रू तुम्हाला ते करायला मिळतं आहे, इट्स व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. डेफिनेटली. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही दोघं प्रेक्षकांना काय अपील कराल? 20 मेला चित्रपट प्रदर्शित होतो आहे, काय सांगाल प्रेक्षकांना? तसंच आम्ही सांगू की नक्की या बघायला, माझा पहिला चित्रपट आहे, प्लीज बघायला या नक्की, मला आवडेल काम. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या जॉनरचे सॉन्ग्स आहेत आणि सिनेमॅटोग्राफी खूप छान झाली आहे, दिग्दर्शन पण छान झालं आहे, सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या आहेत, तर बघायला हरकत नाही, छान मूवी. काही नाही, तेच की सगळंच आहे फिल्ममध्ये, एंटरटेनमेंट आहे, मस्ती आहे आणि रियालिटी तुम्ही कशी फेस करू शकता, काय सोल्युशन्स काढू शकता, सगळंच आहे, त्यामुळे सगळ्यांना आवडेल कदाचित हा पिक्चर असं वाटतं. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. नमस्कार, मी मनीषा केळकर. सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.